मी लोकांना भेटण्याच्या याच्यामध्ये त्यानंतर लावू म्हणलं परत त्यांचाही आला नाही मग काल दिवसभर बी कार्यक्रमातच गेला आणि काय असणार आहे असं म्हणतो मी नुसतं बोलायचं असणार आहे काय तुम्ही जे आर घेतला म्हणून थोडे सांगणार होते किंवा कायदा पारित झाला म्हणून थोडे सांगणार तसं असलं लगेच उठली होतो आता आता त्यांनी जी काल शपथ घेतली त्याबद्दल आम्ही त्यांचा सन्मान करतो कौतुकही करतो आदरही करतो परंतु आमच्या विषयाचा प्रश्न झालं का नाही नाही धावपळीत नाही झालं परंतु काय विषय काय असणार आहे आरक्षणाच्या बाबतच काय पत्र आहे जी आर घेतलेल्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबत दुसरं काय असणार आहे त्यांच्या बोलण्या त्यांची विनवणी सुरू आहे का तुम्हारा दाना तुम्हारा दाना नाही नाही फोनच नाही ना परत त्याच्यानंतर तुम्हाला परवा दिवशी गिरीश फोन आला होता पण तो उचलला गेला नव्हता पण नंतर काही बोलणं झालं का नाही नाही उचलला होता उचलला नाही मित्राकडे होता ना माझ्या ते तुम्हाला सगळं माहिती ते मी लोकांना भेटण्याच्या याच्यामध्ये त्यानंतर नंतर लावू म्हणलं परत त्यांचाही आला नाही मग काल दिवसभर बी कार्यक्रमातच गेला आणि काय असणार आहे असं म्हणतोय मी नुसतं बोलायचं असणार आहे काय तुम्ही जे आर घेतला म्हणून थोडी सांगणार होते किंवा कायदा पारित झाला म्हणून थोडे सांगणार तसं असलं लगेच उठली होतो पण काल संवैधानिक पदावर बसलेल्या मुख्यमंत्र्यांनी सर्वसमक्ष छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सांगितलं की आम्ही आरक्षण देणार तरीही मनोज या आंदोलनावरती ठाम नाही त्यांचा आम्ही सन्मान करतो कधी पण तोंडापुरता नाही बोलत आम्ही सन्मान करतो ते चांगले पण आहेत आता त्यांना कोण देऊ द्या नाही हे आम्हाला आज दिवसभर शिवा दावं लागतंय का काय का आमच्या आशात पिढ्या जाते शिवा धायला काही दोन पाठे कोण देऊ द्या नाही काय कारण त्यांनी शब्द दिला की पाळते ही त्यांची राज्यात ख्याती आता त्यांनी जी काल शपथ घेतली त्याबद्दल आम्ही त्यांचा सन्मान करतो कौतुकही करतो आदरही करतो परंतु आमच्या सुद्धा विषयाचा प्रश्न आहे त्याच्यामुळं आम्हाला आरक्षणाशिवाय थांबता नाही येणार हो निघालो निघाला आरक्षण देताना ते कायद्याच्या चौकटीत बसले पाहिजे मागच्या दोन वेळेस दिलेले आरक्षण एकदा उच्च न्यायालयाने तर एकदा सुप्रीम ना कोर्टाने हो नाकारलं तसं होऊ नये म्हणून सरकार प्रयत्न पण जे टिकणारच नाही ते देणार ते उच्च न्यायालयात नाही जाणार तर कुठं जाणार बाकीच्यांना कशातून दिलं त्याच्यात मराठ्यात निकषात बसतो का नाही बसत सगळे निकष पार केले का नाही मराठ्यांनी आणि मग काय अडचणी कशाला कायदा सांगता बार बार तुम्ही मुख्यमंत्री म्हणतात आरक्षण देऊ त्यांचे मंत्री शिवतारे आहेत ते मतातही शक्य नाही कुणबीतून आरक्षण कसं शक्य नाही ते सांगा ना कसं काय शक्य झालं माळी बांधवांचा व्यवसाय काय आहे कुणबी बांधव मराठा बांधव विदर्भातल्या यांचा व्यवसाय काय कशाच्या आधारावर दिले हे आम्हाला विचारायचं दुसऱ्यांनी कशा असेल तर ते सांगा त्यांनी कशात आम्ही बसतोय का आम्ही सांगतो तुम्हाला कारण काय बाकीच्यांना किती कागदपत्र दिले किती समित्या नेमल्या आम्हाला किती समित्या द्यायच्यात तुम्हाला आणखी तुमची समिती आत्ताही काम करते तुम्हाला तीस दिवसाचा वेळ होता चाळीस दिले आज एक्केचाळीसवा आहे तरी पण सरकार काय काम करते आहे गिरीश महाजन उद्धव ठाकरे म्हणाले